दादा, तुम्ही घोषणा केली आहे की जून पासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार, काय नक्की आहे? आज महाराष्ट्रामध्ये SC आणि ST यांना पूर्ण फी माफ आहे. केंद्र 60% आणि राज्य 40% देतं. त्या धर्तीवर OBC आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांसाठी 642 कोर्सेसला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली. मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली, त्या चिठ्ठीमध्ये तिने असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते, त्याबद्दल धन्यवाद, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो. त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या SC ST ला तर ऑलरेडी 100% फी माफ आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. OBC ने आर्थिक मागासातल्या मुलींची 100% फी माफ करायची, त्याला 1000 कोटी खर्च येणार आहे. पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या, कुठल्याही पंथाच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटी सहित सर्व फी सरकार भरणार आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढेल. गुन्हा देखील दाखल करण्यात आला भाजपकडून, काय कसं बघता येईल? असं आहे की देशाचे उच्च स्थानावर, म्हणजे आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे. त्या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं पण नीट बोलावं. बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेण्याची, ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला. आता राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता, त्यांचा आता मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान. नाही, मला माहित, मला जे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही. असा हल्ला झाला आहे असं मला कळलं, काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवास झाला होतो, पण यावर काय म्हणणार मी? हे पण दादा, राज्यात कोणी सुरक्षित नाही आहे अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. ठाकरे गटांनी असं म्हणलंय घोसाळकरांच्या घडणाऱ्या घटना, या घटणाऱ्या घडणाऱ्या घटना या चिंताजनकच आहेत, त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे, कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे. दादा, पत्र त्यांच्या घरी आलं, घरी आलेलं आहे आणि सुपारी त्यांना देण्यात आलेली आहे. असं की असं जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे, न करणार आहे. कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे.